हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली इथल्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी लँग्वेज अप्टिट्यूडचा स्टडी करायचा आहे. MCQ थ्रू प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे, जे तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे आजच्या या सेशनमध्ये. आपण MCQचा जो पार्ट घेतलेला आहे तो नक्कीच तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी हेल्पफुल ठरेल. सो आजचे आपलं पाचवं लेक्चर, ऑलरेडी चार लेक्चर्स कम्प्लीट झालेले आहेत. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, ज्या स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत गोंडवाना युनिव्हर्सिटीची, ज्याची एक्झाम 20 तारखेला आहे, त्यांच्यासाठी वेळ कमी आहे म्हणून एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील शॉर्ट नोट्स, जे तुम्हाला कमी वेळामध्ये वाचून देखील प्रिपरेशन करायला खूप हेल्पफुल ठरतील, आणि व्हिडिओ लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF, असा हा फुल कोर्स आहे फुल प्रिपरेशनसाठी, जो तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देईल. ज्याची फीस आहे 699 रुपये, आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून लगेचच या कोर्सला जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता आणि आपली सीट जी आहे ती पक्की करू शकता. सुरू करू आजच्या सेशनला. बघतोय आपण समोर पुढे क्वेश्चन आहे आपल्या, आणि क्वेश्चन आहे सिलेक्ट द ऑप्शन विच कंटेन्स द करेक्ट सेंटेन्स अमॉंग 4. आता आपल्याला ऑप्शनमध्ये 4 सेंटेन्स दिले जाणार आहेत आणि त्याच्यामधला करेक्ट आन्सर आपल्याला चॉईस करायचा आहे. तर दिलेला म्हणजे हाच क्वेश्चन आहे आणि हेच ऑप्शन्स आहेत आपल्याला असे इथे कन्सिडर करायचं आहे. तर बघूयात ऑप्शन्स काय आहेत. अँड आय ओपन पर्सन वॉज सीन रोमिंग अबाउट द स्ट्रीट. अ वन आयड पर्सन वॉज सीन रोमिंग अबाउट द स्ट्रीट्स. द वन आयड पर्सन वॉज सीन रोमिंग अबाउट द स्ट्रीट्स. वन आयड पर्सन वॉज सीन रोमिंग अबाउट द स्ट्रीट. आता इथं आपल्याला बाकीचे सेंटेन्समध्ये, म्हणजे सगळ्या सेंटेन्समध्ये कॉमन स्टेटमेंट एक दिसतंय, ते म्हणजे वाक्य दिसतंय ते म्हणजे वन आयड पर्सन वॉज सीन रोमिंग अबाउट द स्ट्रीट. सगळ्याच ते आहे वन आयड पर्सन वॉज सीन रोमिंग अबाउट द स्ट्रीट, म्हणजे हे पूर्ण स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. फक्त याची स्टार्टिंग आपल्याला चेक करायची आहे. अँड येणार आहे का वनच्या पुढे, नाही, म्हणजे ए ऑप्शन नसणार आहे. सेकंड अ, त्याच्यानंतर द, वन, वनच्या पुढे तर हे ऑप्शन्स आपल्याला लावायचे आहेत, म्हणजे कारण ते स्पेसिफिक पर्सनबद्दल आपण बोलतोय म्हणून. पण इथे तो त्याचं नाव नाही आहे किंवा तो व्यक्ती नाही आहे, तो एक पर्सन आहे, तो एकच पर्सन आहे जो तिथे फिरतो आहे किंवा फिरताना दिसला होता, असं त्याचा वाक्याचा अर्थ होतो. मग द येणार नाही, अन येणार नाही. अन कधी लावतो आपण, तेच ओवेसच्या ए आय ओ यू याच्या पुढे लावतो, पण हा वर्ड वन आहे त्याच्यामुळे आपण इथे अन घेणार नाही आहे, आणि त्याच्यामुळे फक्त ए घ्यायचा आहे आपल्याला. आणि ऑप्शन करेक्ट इथे काय असणार आहे, मग आपलं ऑप्शन बी, अ वन आय पर्सन वॉज सीन रोमिंग अबाउट द स्ट्रीट. बाकीचे ऑप्शन इथं चुकीचे असणार आहेत, म्हणून आपलं स्टेटमेंट ह्याच्यातलं बी इथे करेक्ट आहे. बघूया नेक्स्ट सेंटेन्स किंवा नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला तिथे सेकंड नंबरचा दिसतो आहे, तो पण सेमच आहे. सिलेक्ट द विच ऑप्शन विच कंटेन्स द करेक्ट सेंटेन्स अमॉंग 4. दिलेल्या ऑप्शन्स पैकी किंवा 4 सेंटेन्स मधून करेक्ट सेंटेन्स कुठला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर सेंटेन्स आहेत इट इज हाय टाइम ही विल स्टार्ट अर्निंग. इट इज हाय टाइम ही विल स्टार्ट नाही येणार इथे. इट इज हाय टाइम ही स्टार्टेड अर्निंग. इट इज हाय टाइम ही स्टार्ट्स अर्निंग. इट इज हाय टाइम ही हॅज स्टार्टेड अर्निंग. तर याच्यातलं करेक्ट आन्सर कसं यायला पाहिजे की हा हाय टाइम आहे आणि त्यांनी अर्निंग स्टार्ट केलेलं आहे, असं हे एक प्रकारचं सेंटेन्स जेव्हा असेल तेव्हा ते करेक्ट असेल. तर मग अशा उद्देशाचं किंवा अशा अर्थाचं स्टेटमेंट कुठलं आहे इथे आपलं, सी आहे का, नाही, डी आहे का, नाही, इट इज हाय टाइम ही हॅज स्टार्टेड, म्हणजे हे प्रेझेंटमधलीच क्रिया आहे. पण आपल्याला इथे काय पाहिजे तर ही टाइम हा हाय आहे पण ही त्यांनी अर्निंग सुरू केलं आहे, अशा प्रकारचं वाक्य पाहिजे. म्हणजे इथे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी, इट इज हाय टाइम ही स्टार्टेड अर्निंग. करेक्ट आन्सर बी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. हा सेम क्वेश्चन, ऑप्शन्स पैकी आपल्याला एक करेक्ट सेंटेन्स चॉईस करायचं आहे. माय सिस्टर हॅड लेफ्ट फॉर अमेरिका लास्ट वीक. माय सिस्टर हॅज बीन लेफ्ट फॉर अमेरिका लास्ट वीक. माय सिस्टर हॅज लेफ्ट अमेरिका लास्ट वीक. माय सिस्टर लेफ्ट फॉर अमेरिका लास्ट वीक. आता हॅड लेफ्ट फॉर अमेरिका आणि फॉर अमेरिका, जेव्हा आपण एखाद्या प्लेसेसचं नाव घेतो तेव्हा आपण लेफ्ट फॉर म्हणतो, एक त्याचं हे नाव घेतो. आणि लास्ट वीक म्हणलेलं म्हणजे घडून गेलेली क्रिया आहे, मग ही आपल्याला कशी यायला पाहिजे, क्रिया झालेली क्रिया पाहिजे. मग माय सिस्टर लेफ्ट फॉर अमेरिका लास्ट वीक हे एक आपलं ऑप्शन असू शकतं,
बाकीचं कुठल्या वेळेत माय सिस्टर हॅज लेफ्ट अमेरिका लास्ट वीक. लाईक्स लेफ्ट अमेरिका नाही येऊ शकत. मग करेक्ट ऑप्शन आपल्याला ए बी आणि डी मधून मिळायला पाहिजे. हॅज बीन लेफ्ट लास्ट वीकचं का हॅड लेफ्ट येणार नाही. मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे? ऑप्शन डी. कारण प्रॉपर जो वर्ड म्हणजे मराठीमध्ये किंवा आपण एकदा स्टेटमेंट करताना काय म्हणतो की माझ्या बहिणीने अमेरिकेसाठी काल प्रस्थान केलेलं आहे किंवा लास्ट वीकमध्येच ती अमेरिकेला गेली, तर त्या प्रकारच्या वाक्यासाठी आपल्याला ऑप्शन डी हा प्रॉपर स्टेटमेंट किंवा प्रॉपर वाक्य आपल्याला देतोय. म्हणून करेक्ट ऑप्शन इथे ऑप्शन डी आहे. बोली भाषेमध्ये बोलताना आपण ह्या सगळ्या स्टेटमेंटचा वापर करतो. कदाचित आपल्याला ग्रामर इथे लक्षात येत नाही, जो आपल्याला मेसेज पोहोचवायचा होतो तो आपण पोहोचवतो, पण ग्रामरनी बघितलं तर हे स्टेटमेंट इथे बरोबर आहे. म्हणून आपलं ऑप्शन डी इथे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो आहोत. ऑप्शन म्हणजे तेच आपला प्रश्न आहे. देअर इज नो मीनिंग इन व्हॉट यू से. देअर इज नो मीनिंग इन दॅट यू से. देअर इज नो मीनिंग ॲज टू व्हॉट यू से. देअर इज नो मीनिंग दॅट यू से. आता ह्याच्यातलं करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे ओळखता आलं पाहिजे. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. देअर इज नो मीनिंग इन व्हॉट यू से. सिम्पल स्टेटमेंट आहे म्हणून मी डायरेक्ट घेतलं. बाकीच्या ह्याच्यामध्ये दॅट यू से असं आपण म्हणू शकत नाही. म्हणताना आपण इंग्लिशमध्ये म्हणते व्हॉट यू से. आणि त्याच्यानंतर इथे व्हॉट यू से पण ॲज टू इथे यूज केलेलं आहे, ते नाही येणार आपल्याला. अँड देअर इज नो मीनिंग दॅट यू से हे दॅट तर घेणारच नाही आपण. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? देअर इज नो मीनिंग इन व्हॉट यू से. व्हॉट यू से इथे आपल्याला वेगळं काढायचं होतं आणि बाकीचं स्टेटमेंट सगळं सेम आहे. हां, म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन इथे ए आलेलं आहे. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे. दिलेले ऑप्शन्स आणि दिलेले प्रश्न हेच आहेत आपले की ह्याच्यातून करेक्ट सेंटेन्स आपल्याला चॉईस करायचा आहे. हां, वाचूयात. आय एम रेडी टू से धिस ॲट हर फेस. आय एम रेडी टू से धिस ऑन हर फेस. आय एम रेडी टू से धिस इन हर फेस. आय एम रेडी टू से धिस टू हर फेस. असे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. एकदम सेट कसे वाटतात स्टेटमेंट? जुळते मिळते किंवा एक सारखेच अर्थाचे आपल्याला वाटतात, पण सेम अर्थ आहे का? नाही. इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये आपल्याला चेंजेस असतात. तर इथे आपण बघतो ॲट हर फेस नाही म्हणू शकत आपण. लुकिंग असेल तर आपण म्हणू शकतो ही इज ऑर आय एम लुकिंग ॲट हर फेस असे येतं. पण तिथे जेव्हा रेडी टू से ऑन हिज फेस किंवा असेल तेव्हा तिथे ॲट हिज फेस येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑन हर फेस. मराठीमध्ये बोलतो आपण तिच्या तोंडावर बोलतो किंवा मी तयार आहे मी तिच्या तोंडावर बोलायला, पण हे तिथं प्रॉपर वर्ड नाही आहे इंग्लिशच्या ग्रामरनुसार. नेक्स्ट आहे इन हर फेस. इन हर तर कसंच येणार नाही. मराठीमध्ये तरी बोलतो का आपण की मध्ये तिच्या तोंडामध्ये आपण बोलायला रेडी आहे, नाही. मग हे करेक्ट आन्सर हे म्हणजे तिन्ही स्टेटमेंट कसे आहेत इथे रॉंग आहेत, चुकीचे आहेत. मग आपलं करेक्ट आन्सर आपोआपच मिळतंय, ते आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी इथे आपलं करेक्ट आन्सर आहे. आणि ते काय आहे? आय एम रेडी टू से दिस टू हर फेस. नेक्स्ट क्वेश्चन बघते सिक्स नंबरचा. सेम क्वेश्चन आहे मेन जो आहे तो की करेक्ट सेंटेन्स आपल्याला दिलेल्या ऑप्शन्स पैकी निवडायचा आहे. आणि ऑप्शन्स आहेत म्हणजे प्रश्न आहे शी इन्सिस्टेड ऑन मी टू स्टे देअर. शी इन्सिस्टेड ऑन मी स्टेईंग देअर. टू स्टे देअर येऊ शकतं पण स्टेईंग देअर नाही. शी इन्सिस्टेड ऑन माय स्टेईंग on my staying there. She insisted in my staying there. Tar in my staying, on me staying there, to me stay there, याच्यापेक्षा करेक्ट ऑप्शन किंवा त्याच्यापेक्षा व्यवस्थित ग्रामॅटिकली फॉर्म केलेलं सेंटेन्स आहे ते म्हणजे ऑप्शन सी. म्हणजे करेक्ट आन्सर इथे आपलं काय असणार आहे? सी. का? शी इन्सिस्टेड ऑन माय स्टेईंग देअर. म्हणजे माझ्या राहण्याबद्दल तिथे तिने इन्सिस्ट केलं असा त्याचा अर्थ होतो. प्रॉपर अर्थ लागत असेल तर सी स्टेटमेंट इथे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय सेवन नंबरचा. सेवन नंबरच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला चार सेंटेन्स पैकी एक करेक्ट सेंटेन्स निवडायचा आहे. आणि ऑप्शन्स आहेत द इम्पॉर्टंट लेसन्स आर फॉलोविंग. द इम्पॉर्टंट लेसन्स आर ॲज फॉलोविंग. द इम्पॉर्टंट लेसन्स आर ॲज फॉलोज. द इम्पॉर्टंट लेसन्स आर ॲज फॉलोज. लेसन्स आर फॉलोज ॲज फॉलोज. द इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट लेसन्स लेसन्स आर ॲज फॉलोज. फॉलोज आणि फॉलो. तर इथे अनेक लेसन्स आहेत म्हणून आपण इथे फॉलोज घेतलेलं आहे. ही शी इटला एस लागतं प्रेझेंट टेन्समध्ये आणि त्याच्यामुळे आपण इथे फॉलोज आले. बाकी दोन स्टेटमेंट आपल्याला सेम दिसतात, फक्त एसचा फरक आहे. त्याच्यामुळे आपण आन्सर देताना चुकू शकतो. हे स्टेटमेंट जे असे असतील
सेंटेन्स जर असे असतील तर आपल्याला व्यवस्थित चेक करायला पाहिजे. इथे एस आहे, इथे एस नाही, आणि एस जर लागणार असेल तर हे म्हणजे चुकीचं आहे, बाकी इथे हे बरोबर ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या दोन्हींना चेक करायचं तर इम्पॉर्टंट लेसन्स आर फॉलोविंग, खाली नाही आर एस फॉलो फॉलोविंग दिलेलं आहे, नाही मग आपलं करेक्ट आन्सर इथे ऑप्शन सी असणार आहे. द इम्पॉर्टंट लेसन्स आर एज फॉलोज, म्हणजे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते खाली दिल्याप्रमाणे आहेत किंवा खाली दिले आहेत असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट एक नंबरचा क्वेश्चन बघतोय. सिलेक्ट द ऑप्शन विच कंटेन्स द करेक्ट सेंटेन्स अमॉंग फोर सेम. अ समन हॅज बीन सर्व्ड ऑन हिम, समन म्हणजे बुलावा वगैरे, आणि अ समन हॅज बीन सर्व्ड ऑन हिम, अ समन हॅव बीन सर्व्ड ऑन हिम, अ समन हॅज बीन सर्व्ड ऑन हिम, आणि समन हॅव बीन सर्व्ड टू बी टू हिम. तर कसं असतं, समन म्हणजे बुलावा जो असतो तो इंग्लिशमध्ये बोलताना ऑन हिम आपण असं बोलू शकतो, म्हणजे असं बोललं जातं की त्याच्यावरती एक समन लावलेला आहे किंवा बुलावा त्याच्यावरती लावलेला आहे. मग करेक्ट आन्सर इथं आपलं काय येणार आहे, ऑप्शन सी, अ समन हॅज बीन सर्व ऑन हिम. म्हणजे बाकीचे सर्व बाकी सगळं सेम आहे, हॅव हॅज ते आहे, पण इथे हॅज काय आलं, कारण इट हॅज असं आपण म्हणतो, म्हणून इथे समन आहे. तर समनला पण आपण इट मध्येच कन्सिडर करतो, हॅज बीन सर्व्ड ऑन हिम असं तिथं करेक्ट आन्सर येतं, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. सिलेक्ट द ऑप्शन विच कंटेन्स द करेक्ट सेंटेन्स अमॉन फोर. माय सिस्टर इज अ पोएट अँड फिलॉसॉफर, माय सिस्टर इज अ पोएट अँड द फिलॉसॉफर, फिलॉसॉफर फिलॉसॉफर, माय सिस्टर इज अ पोएट अँड फिलॉसॉफर, माय सिस्टर इज अ पोएट अँड फिलॉसॉफर. तर करेक्ट आन्सर याच्यातलं चॉईस करायचं आहे आपल्याला. तर आधी पहिले आपल्या सेंटेन्स मधल्या चुका म्हणजे वेगळं पण काय ते शोधूया, कारण मला तर सगळे सेंटेन्स सेम वाटले तर तुम्हाला पण सेम वाटले असतील. तर इथे काय, माय सिस्टर इज द पोएट द फिलॉसॉफर, माय सिस्टर इज अ पोएट अँड द फिलॉसॉफर, माय सिस्टर इज अ पोएट अँड अ फिलॉसॉफर, माय सिस्टर इज अ पोएट अँड फिलॉसॉफर. त्याच्यातलं करेक्ट आन्सर काय असणार, प्रत्येक ह्याच्या पोएटच्या आणि फिलॉसॉफरच्या आधी काहीतरी लावायलाच पाहिजे का, एकदा लावल्यावर चालणार आहे का सेंटेन्समध्ये, चालणार आहे. मग आपल्याला करेक्ट आन्सर देखील इथे मिळणार आहे. इथे पण द लावलंय गरज नाही आहे. इथे जर ए घेतलं असतं तर इथे लावायची गरज नव्हती. मग अशा प्रकारचं सेंटेन्स आपल्याला इथे दिलेलं आहे ऑप्शन डी, म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार आपलं, ऑप्शन डी येणार आहे. का, कारण आपण इथे एकदाच ए वापरलाय, म्हणजे सिस्टर इज माय सिस्टर इज अ पोएट अँड फिलॉसॉफर, दोन एकच आहे ना व्यक्ती, सिस्टर एकच आहे, ती पोएट पण आहे फिलॉसॉफर पण आहे, अशा वाक्याचं स्टेटमेंट डी ऑप्शन इथे आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. दिलेल्या ऑप्शन्स पैकीच प्रश्न आपला निवडायचा आहे, म्हणजे त्यातला करेक्ट आन्सर पण आपल्याला निवडायचा आहे. हा ऑप्शन्स आहेत, द टीम इज कॉन्फिडेंट टू विन द मॅच, द टीम इज कॉन्फिडेंट ऑफ विनिंग द मॅच, द टीम इज कॉन्फिडेंट टू विन द मॅच, द टीम इज कॉन्फिडेंट फॉर विनिंग द मॅच. आता वेगळं पण काय ह्याच्यामध्ये, to win of winning and to win for winning, for winning the match sathi confident nahi hai, mhanje apla chautha option yenar nahi. The team is confident to win the match asa pan sentence yet nahi, tar to win itha pan alela hai nahi, to win ta yenaras nahi, yani for winning the match he pan statement itha barobar yet nahi. Ma correct answer apla kay yenar aithe, option B, the team is confident of winning the match. आपण कसं म्हणतो ही कॉन्फिडेंट आहे कशाबद्दल, तर त्याच्यात एखाद्या गोष्टीबद्दल, म्हणजे टीम इज कॉन्फिडेंट अबाउट विनिंग द मॅच, विन द मॅच, टू विन द मॅच नाही, जिंकण्यासाठी कॉन्फिडेंट नाही आहे, जिंकण्याबद्दल ते कॉन्फिडेंट आहेत असं त्याचा अर्थ होतो, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट ऑप्शन आहे. तर अशा प्रकारचे आपले 10 क्वेश्चन्स लँग्वेज ऍप्टिट्यूडवरच्या आजच्या सेशनमध्ये इथेच झालेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये देखील आपल्याला 10 क्वेश्चन्स आणखीन बघायचे आहेत लँग्वेज ऍप्टिट्यूडवरचे, जे आपल्याला या पेट एक्झामला हेल्पफुल ठरणार आहेत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.